Thank you.
माझी भारी केलेली आहे. त्याने तो प्रश्न टाकलाय, त्या प्रश्नाचं उत्तर आमचे गुरुवर्य संतोष सर्वे देतील. तुम्ही मला प्रश्न विचारला होता, सृष्टी निर्माण करताना देवता ऋषी प्राणी यांची उत्पत्ती प्रौढावस्थेत केली गेली होती, परंतु नंतर प्राण्यांच्या जीवनाच्या बाल अवस्था, किशोर अवस्था, प्रौढ अवस्था आणि वृद्धावस्था अशा चार अवस्था निर्माण झाल्या. प्राणी मनुष्याला या चार अवस्थातून जाण्याचे वरदान कोणी दिले, कोणी व कुणाला दिले असेल, हे वरदान देण्याचे कारण काय आहे व विषय तुमचा शिवपुराणात आहे. मनुष्याला चार अवस्थातून जाण्याचे वरदान हे ब्रह्मदेवाने दिलं आहे, कारण 84 लक्ष योनीतून मनुष्याचा जन्म झाला आहे. देवाने 83 लक्ष योनी निर्माण केल्या. हे जलाचर, भूचर आणि प्राणी मात्र या भक्ती मार्गासाठी आणि देवपूजेसाठी मनुष्याला वरदान देवाने दिले आहे, कारण प्राणी मात्र हे देवाचे पूजन कार्य करू शकत नाही. म्हणून मनुष्याला देवाने हे पूजेचे कार्य करण्यासाठी 84 योनीमध्ये जन्म घातला आहे, आणि म्हणून हे त्याला वरदान देणार आहे. त्याचे हे कारण असे आहे. बुवा
या जगावाचे राजा।
जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे। आई वाजी देवी तुझा मंदिर आला, आई वाजी देवी तुझा मंदिर आला, भेटाय लालो तुझा दर्शनाला, भेटाय लालो दर्शनाला। आई वाजी देवी तुझा
आयुष्य इथं असंच पुढे फुलवत राहो. त्या वाढदिवसानिमित्त एक तिच्यासाठी एक सुंदर असं गीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरपुरात
जय महाराष्ट्र बोल श्री गणपती का जय आनंद।